खामगाव विधानसभेमध्ये आज हजारो कोटी रुपयांचा विकास कामांचा उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सत्ताधारी आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर आहे, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. फुंडकर साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज टेट महाराष्ट्रमध्ये. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले, खामगावचे विविध विकास कामांचे त्यांनी उद्घाटन केले. किती हजार कोटींचं त्यांनी इथे उद्घाटन केलंय? 2,365 कोटी रुपयांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आजच्या या कार्यक्रमात इथे झालं. आणि विशेष करून या खामगाव मतदारसंघाचं भविष्य बदलणारे असे हे काम आहेत. आणि शेतकऱ्यांसाठी जर आपण पाहिलं तर एक मोठा प्रकल्पच हा आपण म्हटला पाहिजे की शेतकऱ्यांच्या बांधावर आज आपल्या भागातल्या शेतीला कोरडवाहू म्हणून एक शिक्का लागलेला आहे. आणि हा शिक्का पुसण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. जिगावचं पाणी हे पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे आणि तिथून पुढे त्यांना ठिबकद्वारे संरक्षित शेती ही करता येणार आहे. त्यामुळे आपला भाग भविष्यातील काळात पश्चिम महाराष्ट्रासारखा इरिगेटेड होणार आहे, बागायती होणार आहे आणि आपला शेतकरी बागायतदार होणार आहे. आणि ज्या दिवशी बागायती शेती होत असते त्यानंतर इथे कारखानदारी वाढते. त्यामुळे कारखानदारी वाढल्यानंतर इथल्या युवकांना हाताला काम सुद्धा मिळेल असा हा सर्वतोपरी म्हणजे सगळ्यांचा विकास करणारा हा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. यासोबत शहराच्या विकासाचे सुद्धा याच्यात कामं होते आणि सोबतच आपले ग्रामीण रस्ते याच्यात आम्ही जोडले आणि विविध सामाजिक ज्या संघटना आहेत, समाज आहेत, यांना सुद्धा एक मोठा भरीव निधी या माध्यमातून त्यांच्या सभागृहांसाठी आम्ही दिलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून तुम्हाला एक पदवी दिली आहे, पाणीदार आमदार म्हणून, काय सांगाल तुम्ही? खरोखर माझे वडील भाऊसाहेबजी फुंडकर यांनी जो आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गावर आम्ही चालणं सुरू केलं. आणि त्याच काळात मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजीच होते. त्यांनी जलयुक्त शिवार ही संकल्पना आणली. त्या संकल्पनेला जलयुक्तला जोड म्हणून भाऊसाहेबांनी गडकरी साहेबांना विनंती केली की जे हायवेचे कामं होतात ते हायवेचे कामं होत असताना त्याला लगतचे तलाव, नदी, नाले हे आपण खोल केले पाहिजे आणि ती भरती रस्त्यांना दिली पाहिजे. याचं प्रचंड मोठं काम जे बुलढाणा पॅटर्न देशभर प्रसिद्ध झाला हे फक्त खामगाव मतदारसंघात झाला. आज बुलढाणा पॅटर्नचं पुस्तक जरी आपण पाहिलं तर याच्यामध्ये 99% काम हे खामगाव मतदारसंघातलं आहे. आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आज मी तर म्हणेल 1,000 बंधारे आम्ही खामगाव मतदारसंघात बांधले. आणि आनंदाची बाब ही आहे की ह्या बंधाऱ्यांचं पाणी म्हणजे माथा ते पायथा आम्ही या साखळी बंधाऱ्यांची बांधणी केली आणि आज त्या बांधणी हे पाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्या नदी नाल्यांच्या पात्रामध्ये टिकते. त्यामुळे शेतकऱ्यांना हे पाणी त्यांच्या शेतीला देता येते आणि एक मोठी जलक्रांती या मतदारसंघात उभी राहते. आणि हे सर्व देवेंद्रजींच्या आशीर्वादाने आणि या गोष्टीने होते आणि त्यांनी ही कौतुकाची थाप माझ्या पाठीला दिली. त्यामुळे मला निश्चित आनंद आहे की एक वरिष्ठ आपल्या पाठीवर ही कौतुकाची थाप देतात. पण ज्या दिवशी हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचेल त्या दिवशी त्याचा आनंद द्विगुणित होईल. आगामी काळात काही आता विधानसभा निवडणूक आहे, अशाच वेळेस हजारो कोटीचं इथं भूमिपूजन झाले, उद्घाटन झाले विकास कामांचे. आता विरोधक असं म्हणणार आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तुम्ही तुमच्या भाषणमध्ये देवेंद्र फडणवीसांना एक इंजेक्शन विरोधकांना द्यायला सांगितले, ते नेमकं कोणतं इंजेक्शन होतं? आमच्या खामगावात प्रॉब्लेम तोच झालेला आहे की आमचे जे विरोधक आहेत एक तर ते कमी शिकलेले आहेत, त्यांची बुद्धी कमी असल्याचं ते प्रदर्शन वारंवार करतात. कालपासनं माझ्या या कार्यक्रमाची ऍड पेपरला व्हॉट्सअपवर झळकली जी पहिले 1,610 कोटींची होती. पण हे जे सरकार आहे हे सरकार इतकं विकासामुख आहे की हे दर मिनिटाला विकासाचे कामं मंजूर करते आहे, लोकांसाठी झटते आहे, लोकांसाठी विचार करते आहे. आणि आपण पाहिलं असेल की हा आकडा 1,610 दुपारपासनं रात्रीपर्यंत 2,365 कोटीपर्यंत बदलला. एक वर्क ऑर्डर दुपारी झाली आणि ती आमच्यापर्यंत आली. मग जर ती वर्क ऑर्डर होऊन आमच्यापर्यंत येत आहे तर आम्ही त्याचं उद्घाटन केलं पाहिजे. शेवटी आचारसंहितेसाठी किंवा विरोधकांसाठी थोडी मी थांबणार आहे. शेवटी कोणत्याही पद्धतीत आमचं हे पिंड आहे की लोकांचं काम लवकर झालं पाहिजे, प्रायोरिटीने झालं पाहिजे. मग आता विरोधकांची इच्छा असेल की हे लेट झालं पाहिजे तर आम्ही हे लेट थोडी करणार आहे. पण याच्यामुळे ते नेहमी 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 हे प्रूव्ह करतात की ते कमी बुद्धीचे. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कोणतं इंजेक्शन दिलं? आता ती माझी देवेंद्रजींशी चर्चा झालेली आहे, वेळ आल्यावर आपल्याला समजेल की ते कोणतं इंजेक्शन त्यांना देतात. देवेंद्रजींनी महाराष्ट्रात खूप लोकांना अशी इंजेक्शन दिली आहेत, यांनाही समजेल.
सुषमा अंधारे जे उद्धव गडाचे शिवसेनाचे उपनेते ते बुलढाण्यात आले होते, त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशावरून एक टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रॉपर्टी विकून आणली नाही, जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी यांचा बंगला विकून आणला नाही, हा टॅक्सचा पैसा आहे. आणि या योजनेचा विधानसभेमध्ये कुठलाही फरक होणार नाही आणि महाविकास आघाडीची जे सरकार आहे ते येणार. सुषमा अंधारे या त्याच प्रकारातल्या एक आहेत जे या प्रकारातले संजय राऊत आहेत. यांना बौद्धिक पातळी नाही आहे, यांना नुसतं काहीतरी भुंकण्यासाठी संजय राऊतांनी सोडलेलं आहे. आता जर लोकांचा टॅक्सचा पैसा आहे आणि तो लोकांना मिळतोय, गरिबांना मिळतोय, तर अडचण काय आहे? आणि राहिला विषय ही योजना चालू राहील की बंद राहील हा येणारा काळ दाखवेल. आमचं शासन ताकदीनं ही योजना चालवणार आहे. आपण जर पाहिलं असेल तर शिवराजसिंग चव्हाणांनी ही आणलेली योजना आहे आणि आज भाजप सरकार ज्या ज्या स्टेटमध्ये तिथे ही योजना सुरू आहे आणि ज्या ज्या स्टेटमध्ये काँग्रेसचं सरकार आलंय किंवा यांचं इंडिया आघाडीचं जे सरकार आलंय तिथं सगळ्या ह्या योजना बंद झाल्यात. तर आपल्याला लक्षात येईल की हा काय प्रकार आहे. पण त्याच्यावरही मी एक सांगतो की इकडे लाडक्या बहिणींच्या योजनेला नाव ठेवायचं आणि तिकडे यांचे नेते सांगतात की आम्ही 3000 करू, याचा काय अर्थ आहे? की यांनाही कळते की लोकांना ह्या योजनेचा प्रचंड प्रमाणात लाभ होतोय, महिलांना याच्यामुळे खूप आनंद मिळतोय आणि म्हणून महिला सक्षम होतात आहे, महिलांना त्याच्या छोट्या छोट्या गरजांसाठी एक मदतीचा हात या माध्यमातून मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनाही कळतं याचं महत्व, म्हणून ते अर्धे लोक बोलतात की आम्ही 3000 करू आणि त्यातले अर्धे लोक हे बंद करण्याचा प्रयत्न करतात आहे जेणेकरून आमचं सरकार बदनाम झालं पाहिजे. त्यामुळे अशा लोकांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, त्या संजय राऊतांचं एक छोटं वर्जन आहे. तर नक्कीच आमची सरकार आल्यानंतरही आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही अशी ग्वाही जे सत्ताधारी आमदार आहे ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिलेली आहे. वसीम शेख, न्यूज 8 महाराष्ट्र, बुलढाणा.